भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील ओबीसी इतर मागासवर्गीय समाजाचं राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ ओबीसी बांधवांच्या विश्वासघाताविरोधात तसंच ओबीसी आरक्षण पूर्ववत लागू करावं व ओबीसी बांधवांना न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती चोपडा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून चोपडा शहरातील धरणगाव नागा महात्मा गांधी उद्यानासमोर चक्काजाम रास्ता रोको करण्यात आला या आंदोलनातील उपस्थितांना ज्येष्ठ नेते श्री शांताराम पाटील माजी पंचायत समिती सभापती आत्माराम माळके यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात जोरदार टीका केली व ओबीसी समाजाचे आरक्षण लागू करावे ही जोरदार मागणी केली उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं या आंदोलनात नाशिक विभाग ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रदीप पाटील ज्येष्ठ नेते चंद्रशेखर पाटील तालुका अध्यक्ष पंकज पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल पाटील जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे सचिव हनुमंतराव महाजन चंद्रकांत धनगर जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे पंचायत समिती सभापती सौ प्रतिभा पाटील तालुका महिला मोर्चा अध्यक्ष ज्योत्स्ना चौधरी डॉक्टर भारती क्षीरसागर सहकार आघाडी तालुका अध्यक्ष हिंमतराव पाटील बापूराव पाटील प्रकाश पाटील युवा मोर्चा अध्यक्ष योगराज जाधव संजय पाटील शहर अध्यक्ष तुषार पाठक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम डी टी व्हीसाठी आत्माराम पाटील प्रतिनिधी चोपडा करायचा